ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, गुड इवनिंग. मी आकाश, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहुयात न्यूज 24 सह्याद्रीच्या टॉप 25 न्यूज. नगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यानं प्रशासन सज्ज झालं असून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी थेट नालेगाव येथील हॉटस्पॉट क्षेत्रात जाऊन पाहणी केली आणि नागरिकांना घरात बसण्याचं आवाहन केलं आहे. 1993 बॉम्बस्फोटमधला आरोपी मेनन याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. कोरोनाच्या रुग्णांना बरं करण्याचा दावा करत पतंजलीनं शोधून काढलेलं औषध कायदेशीर वादामुळे चर्चेत आहे. परवानगीच्या वादात अडकलेल्या या औषधाची महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी आणण्यात आली आहे. प्रवाशांच्या खिशाला कात्री, मुंबईत रिक्षा टॅक्सी भाडेवाढीची शक्यता. फेअरनेस क्रीम फेअर अँड लवली मधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय. फेअर अँड लवलीची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हरनं फेअर अँड लवलीच्या नावात बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पॅटर्न राबवणार. ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोरोना प्रादुर्भाव निर्मूलनाचा आढावा बैठक आज पार पडली आहे. यावेळी पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पॅटर्न राबवावा असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. लॉकडाऊनमुळे अनेक जण घरूनच काम करत आहेत, मात्र सतत बसून काम करत असल्यानं अनेकांना पाठीचे दुखणे आणि आजार होत आहेत. अशाच एका 40 वर्षीय रुग्णाच्या पाठीतून 3.5 सेंटीमीटरची गाठ काढली आहे. हा रुग्ण कित्येक महिने पाठीच्या दुखण्यानं त्रस्त होता. जून महिना सुरू झाला आणि पावसासोबत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात शेतीच्या कामाला सुरुवात केली. अंबरनाथ पासून 3 किलोमीटरवर असणाऱ्या पालेगाव शहराजवळील गावात जमिनीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील संभाजी भोईर आणि त्यांच्या पत्नी सिंधुबाई भोईर यांनी आपल्या परंपरागत असलेल्या शेतीला प्राधान्य दिलंय. भात शेतीसोबतच त्यांनी भाज्यांची शेती करायला सुरुवात केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे हिंगोली जिल्ह्यातील बसमतमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडळकर यांच्या पुतळ्याचं दहन करत जोडे मारण्यात आल्यात. गोंदिया जिल्ह्यातील तिरोळा गंगाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव येथील शेत शिवारातील स्मशानभूमी नाल्यावर आंघोळीसाठी गेलेल्या 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. औरंगाबाद वाळूजेमाडीसी येथील बजाज ऑटो कंपनीच्या वतीनं बजाज विहारात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. या कोविड सेंटरमध्ये बजाज ऑटोचे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपचार केले जात असून या सेंटरमध्ये 82 रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाघांचे हल्ले वाढत चालले आहेत. आता पुन्हा एकदा वाघानं हल्ला करून मूल तालुक्यातील करवन येथील 55 वर्षीय रहिवासी रमेश वेलादे याच्यासह गायीला ठार केलं आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे निरास्नान आज सकाळी देहूनगरीत पार पडले. कोरोनाच्या संकटामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पादुका 30 जूनला पंढरपूरला रवाना होणार आहेत. प्रस्थान झाल्यापासून पादुका मुख्य मंदिरात विसावलेल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर कोर्टात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करून अपशब्द वापरल्याने त्याचा निषेध म्हणून गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारत प्रतिमेचं दहन करून पडळकर मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद वाळूज परिसरातील आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे परिसरात नदी नाले तुडुंब वाहू लागले. तसेच वाळूज औद्योगिक वसाहतीतील घरात पाणी गेल्यानं अनेकांचं नुकसान झालंय. परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे गोपीचंद पडळकर यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय. जालन्यात नव्यानं 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 425 झाली. आतापर्यंत एकूण 287 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यातील कामगार विभाग हमाल माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, तसेच केंद्रातील काही प्रलंबित मागण्यांसाठीही पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे. चीनचा भारताला आणि एकूण दक्षिण आशियाला असलेला धोका पाहता अमेरिकेनं युरोपमधील आपलं सैन्य दक्षिण आशियाकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी जाहीर केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोना संसर्गाची एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे सुमारे 17,000 अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 4,90,401 इतकी झाली आहे. तर दुसरीकडे देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. दरम्यान मृतांची संख्याही 15,000 पुढे पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
चीननं पुन्हा भारतीय सीमेवर केलेली सैन्याची जमवाजमव हा कराराचा भंग असल्याचा आरोप भारतानं केलाय. परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात भारतानं हा चीनच्या सीमेवरील सैन्याच्या आणि शस्त्रांच्या जमवाजमवीला हरकत घेतली आहे. भारत चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चीनी सामानावर बहिष्कारांची मागणी वाढते. अशातच आता गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वासवा यांनी भाजपावर निशाणा साधत जर भाजपा चीनी सामानांचा खरंच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे असं म्हटलं आहे. राज्य सरकारच्या फी वाढ करण्यास मनाई करणाऱ्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती. शुल्क वाढ न केल्यास शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या निर्माण होईल. फी आकारणी हा शैक्षणिक संस्थेचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा. नवी मुंबईत कोरोनानं प्रचंड थैमान घातलं आहे. या भागात दररोज 200 जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शहरात 24 जुलै रोजी तब्बल 321 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आणि आता येथेच वेळ झाली आहे थांबण्याची टॉप 25 न्यूज मध्ये. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. घरी रहा आणि सुरक्षित रहा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.